आज कोगनोळीत भक्तांनी तयारीला आरंभ केला काँग्रेस पक्षाचे कर्नाटक राज्याचे उपाध्यक्ष आणि माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज नवरात्री उत्सवाच्या तयारीला आरंभ झाला महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्याच्या सीमेवर असणाऱ्या कोगनोळी गावातील ग्रामदैवत अंबिका मंदिरात कागलच्या छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी आज मंदिर परिसराची स्वच्छता केली साखर कारखान्याचं अग्निशामक दल आणि अग्निशामक दलगाडी आणि फौज फाट्यासह दाखल झालं होतं मंदिराचा सगळा परिसर स्वच्छ करण्यात आला अंबिका स्पोर्ट्स क्लब आणि मानकरी ग्रामस्थांनी येथे सहकार्य केलं प्रकाश देसाई आरळीकर यांनी मंदिराची रंगरंगोटी करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती यावेळी बेळगाव जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी दिली यावेळी पंचायत समिती सदस्य दिलीप पाटील संजय गुरव संतोष पाटील योगेश पाटील युवराज पाटील चेतन देसाई स्वप्नील चव्हाण अभिनिकम धनाजी पाटील मोहन गुरव दयानंद निकम प्रशांत पाटील विकास पाटील सिद्धराम पाटील आदी प्रमुख उपस्थित होते महानकर न्यूजसाठी कोगनोळीहून अनिल पाटील